मी योगिता धनवटे, क्राफ्ट इंस्ट्रक्टर, ITI मोखाडा। या चॅनलच्या माध्यमातून आपण ड्रेस मेकिंग तसेच ॲपरल सेक्टरशी संबंधित थेरी तसेच प्रात्यक्षिकाचे विषय अभ्यासत असतो। मागच्या तासाला आपण क्वालिटी कंट्रोल या भाग एक मध्ये याविषयी क्वालिटी म्हणजे काय किंवा क्वालिटीवरती घटक प्रभाव पाडणारे जे घटक आहे यांचा अभ्यास आपण केला होता। क्वालिटी कंट्रोल भाग दोन जो आता आपण शिकणार आहोत यामध्ये इन्स्पेक्शन म्हणजे काय, म्हणजेच निरीक्षण म्हणजे काय व ते निरीक्षण करण्याचे काय फायदे आहेत यांचा अभ्यास करणार आहोत। चला तर बघूया क्वालिटी कंट्रोल भाग दोन, निरीक्षण। निरीक्षण म्हणजे इन्स्पेक्शन ही एक क्रिया आहे किंवा जी क्रिया निरीक्षण करावे किंवा करा हे कार्य आपल्याला करायचं आहे ते करत असताना आधीच ठरवलेलं असतं। म्हणजे आपलं जे काही काम आहे ते आपलं जे उद्दिष्ट आहे ते सफलतेपूर्वक पूर्ण होत आहे की नाही किंवा ते पूर्ण करण्यासाठी इन्स्पेक्शन करणं आवश्यक आहे। आता हे इन्स्पेक्शन जे आहे ते फिजिकली असेल किंवा मेकॅनिकल असेल या संबंधित प्रत्येक कार्यावरच्या वरती निरीक्षण करण्यासाठी हे इन्स्पेक्शन केलं जात असतं। आता हे इन्स्पेक्शन करत असताना काही प्रकार पडतात किंवा त्याचे करण्याच्या पद्धती असतात ते कुठे करायचं आहे याच्या विषयाचा आपण अभ्यास करूया। तर हे इन्स्पेक्शन करताना वेगवेगळ्या ठिकाणी केलं जातं, त्यातले दोन महत्त्वाचे प्रकार आहे। एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये इन्स्पेक्शन कसं करायचं किंवा दुसरं जिथे वर्कशॉप आहे जिथे उत्पादन होतं अशा ठिकाणी इन्स्पेक्शन कसं करायचं। आता ह्या दोनही गोष्टी ज्या आहे ह्या वेगवेगळ्या आहे। तर या इथे इन्स्पेक्शन करताना सर्वप्रथम मी आपण घेऊया एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये कसं निरीक्षण केलं जातं त्याच्याविषयी आता मी सांगते। तर एखादी इन्स्टिट्यूट आहे जिथे निरीक्षण करताना आपल्याला दोन, आता जर निरीक्षण करायचं एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये निरीक्षण करायचं आहे तर तिथे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचं किंवा विद्यार्थ्याचं आणि प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकाचं निरीक्षण तिथे केलं जातं। तर त्यात सर्वप्रथम आपण जर विद्यार्थ्याचं निरीक्षण करत असो किंवा आपल्या प्रशिक्षणा त्याचं निरीक्षण करताना तो त्याचं बिहेवियर कसं आहे, त्याचा युनिफॉर्म कसा आहे हे तपासलं जातं। तो वेळेवर येतो की नाही, त्याची प्रेझेंटी किती आहे, तो संस्थेच्या शिस्तीचं पालन करतो की नाही या सर्व गोष्टी बघितल्या जातात। त्याचबरोबर त्याचं दैनंदिन जे कार्य आहे म्हणजे त्याची जी फाईल आहे, त्याचं जे प्रॅक्टिकल आहे किंवा तो जॉब किती कसा पूर्ण करतो याचं निरीक्षण इथे केलं जातं। किंवा त्याच्या जी वही आहे की जे दैनंदिन काम आहे ते निदेशकाच्या म्हणजे शिक्षकाच्या दैनंदिनीनुसार चाललेलं आहे की नाही हे तपासलं जातं। त्याचबरोबर तो युनिफॉर्ममध्ये असतो की नाही किंवा त्याचं सर्वात महत्त्वाचं तो वेळेवर येतो की नाही, शिस्तीचं पालन करतो की नाही या गोष्टी विद्यार्थ्याच्या निरीक्षणामध्ये तपासल्या जातात। आता त्या विद्यार्थ्याचं इन्स्पेक्शन केल्यानंतर शिक्षकाचं इन्स्पेक्शन केलं जातं। तर ते करत असताना सर्वप्रथम हजेरी जी निदेशकाने मुलांची हजेरी व्यवस्थित नोंदवलेली आहे की नाही ही तपासली जाते। त्यानंतर इन्स्पेक्शन करताना प्रशिक्षणार्थ्यासाठी लागणारं जे काही मटेरियल आहे, रॉ मटेरियल आहे, कच्चा माल म्हणजे रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल, आणि त्यानंतर काही ट्रिमिंग मटेरियल आहे, काही वस्तू आहे, कापड आहे, जे काही वस्तू स्टोरमधून निदेशक घेत असतो जे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ते आवश्यक असतं प्रॅक्टिकल घेण्यासाठी, त्याच्या नोंदी त्याने व्यवस्थित घेतलेल्या आहे की नाही हे तपासलं जातं। आता त्या नोंदी घेताना त्याने वेळेवरती त्या विद्यार्थ्यांना दिलेल्या आहे की नाही, आणि विद्यार्थ्यांकडून तो जॉब करून घेतल्यानंतर प्रशिक्षण दिल्यानंतर तो जॉब विद्यार्थ्यांनी वेळेत जमा केला की नाही याची तपासणी ह्या इन्स्पेक्शन दरम्यान केली जाते। त्याच्यानंतर स्टॉक रजिस्टरमध्ये नोंदी व्यवस्थित केलेल्या आहे की नाही तर हे तपासलं जातं। म्हणजे जे काही रॉ मटेरियल आहे किती दिलं, किती वापरलं याच्या नोंदी अप टू डेट आहे की नाही ह्या बघितल्या जातात। त्यानंतर जे ज्या एंट्री आहे याची तपासणी GI कडून होत असते, तर त्या GI ने
याची वेळोवेळी तपासणी केली आहे की नाही, याचं रजिस्टरमध्ये व्यवस्थित एंट्री घेतलेली आहे की नाही याची तपासणी ग्रुप इन्स्ट्रक्टरद्वारे केली जाते. आता हे झालं एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये निरीक्षण केलं जातं त्याविषयी. परंतु आता दुसरा जो मुद्दा आहे जो एखाद्या वर्कशॉपमध्ये निरीक्षण कसं करायचं, तर वर्कशॉपमध्ये उत्पादन होत असतं म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये उत्पादन केलं जातं, तर ते उत्पादन करताना कंपनीचे वेगवेगळे विभाग असतात. आता जर उदाहरणार्थ घेऊया आपण गारमेंट कंपनी जर घेतली, तर गारमेंट कंपनीमध्ये स्टोअरचा विभाग वेगळा असतो, मॅनेजमेंट टीम वेगळी असते, त्यानंतर कटिंग डिपार्टमेंट वेगळं असतं, स्टिचिंग डिपार्टमेंट वेगळं असतं, फिनिशिंग डिपार्टमेंट वेगळं असतं, असे प्रत्येक विभाग केले जातात आणि त्यांचं काम जे आहे ते एकमेकाला संलग्न असतं आणि त्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये एक हेड असतो आणि त्या जो मुख्य अधिकारी असतो तो त्याचं नियंत्रण त्या कामावरती असतं आणि तो त्याने त्या कामाविषयी तिथे वारंवार निरीक्षण म्हणजे त्याच्या अंतर्गत जो कोणी डिपार्टमेंटचा हेड असतो त्याने त्याचं वर्कशॉपमध्ये काम कसं चाललेलं आहे त्याचं निरीक्षण तो त्या मुख्य त्या विभागाचा प्रमुख जो आहे तो बघत असतो. आता इथे जर तपासणी करताना त्या प्रमुखाकडे जाऊन त्याच्याकडून इन्स्पेक्शन करून त्याचं इन्स्पेक्शन करून त्यानंतर वर्कर्समध्ये काम कसं चाललेलं आहे, प्रत्येक विभागात काम कसं झालं आहे याचं निरीक्षण इथे इन्स्पेक्शन जो करणारा व्यक्ती आहे जो कोणी अधिकारी आहे तो करत असतो. आता इथे वर्कशॉप ठीक आहे, कामगारांचं काम ठीक आहे, हे सर्व ठीक असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे मशिनरी. त्या मशिनरी कंपनीमध्ये वापरल्या जाणाऱ्या मशिनरी योग्य प्रकारे काम करता की नाही याचंसुद्धा इन्स्पेक्शन इथे केलं जातं. आता हे इन्स्पेक्शन करताना प्रत्येक एक विभाग असतात, म्हणजे आता हे मगाशी सांगितलं मी डिझाईनचा विभाग आहे, पॅटर्न विभाग आहे, त्यानंतर कटिंग विभाग आहे, यांचे जे कोणी सुपरवायझर्स म्हणजे चेकर्स आहेत त्यांच्याकडे असलेले रजिस्टरमधल्या नोंदी पूर्णपणे बरोबर आहे की नाही हे तपासणं काम इन्स्पेक्टरचं काम असतं. त्याच्यानुसार त्याच्या नोंदींनुसार काम बरोबर होत आहे की नाही, कोणत्या दर्जाचं काम होत आहे की नाही याचं निरीक्षण ती व्यक्ती निपुण व्यक्ती करत असते, म्हणजे जी निरीक्षण करणारी जी व्यक्ती आहे ती हे काम करत असते. आता हे जे काम करताना इथे जे काही सर्व कर्मचारी जे आहे ते आपल्या कामामध्ये परफेक्ट असणे आवश्यक आहे आणि कंपनीने ठरवून दिलेल्या नियमांचे शिस्तींचे पालन करताना ते बांधील असायला हवे आहे. आणि जर हे काम ते प्रत्येक विभागामध्ये काम नियमांनुसार नियमांचे पालन करून योग्य पद्धतीने जर होत असेल तर काम हे उत्तम दर्जाचं होत असतं. त्यानंतर जर इथे वर्कर्स आणि जे काही मुख्य अधिकारी आहेत यांच्यामधील वागणूक जर चांगली नसेल तर कदाचित काम चांगलं होणार नाही. त्याच्यासाठी जो कोणी निरीक्षक आहे, जो कोणी सुपरवायझर आहे, त्याचं वर्करशी जे सहानुभूती वागणं जे आहे ते सहानुभूतीपूर्वक असायला पाहिजे आहे. त्यामुळे काय होत आहे की जो वर्कर आहे तो आपली जी काही समस्या आहे ती त्या अधिकाऱ्याला निसंकोच सांगू शकतो, त्याच्यामुळे तो त्याचा प्रॉब्लेम दूर होण्यास मदत होते आणि मग इथे उत्पादन जे आहे ते पुन्हा व्यवस्थित होत असते आणि कामगार हा समाधानी असल्यामुळे तो काम व्यवस्थित पद्धतीने करत असतो. काम व्यवस्थित झालं म्हणजे काय झालं, तिथे काय झालं आहे, प्रोडक्शन चांगलं आलेलं आहे, कुठल्याही कामात कुठेही चूक झालेली नाही आहे, त्यामुळे कामगाराने पण मन लावून काम केल्यामुळे दर्जा हा कामाचा दर्जा हा चांगल्या दर्जाचा आलेला आहे, त्याच्यामुळे इथे सगळे कार्य सफलतापूर्वक होत असतात. म्हणजे निरीक्षणाचा सर्वात मोठाचा फायदा जो आहे काम हे सफलतापूर्वक होत आहे. आता पुढचं जे आहे, पुढचा जो पॉईंट आहे निरीक्षणाचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ इन्स्पेक्शन. आता जे इन्स्पेक्शन आहे हे काही सिद्धांत असतात, ते इन्स्पेक्शन करण्याचे सिद्धांत आहे, त्याची सफलता हे एक मोठा पायाभूत हा आधार आहे काम करतानाचा. तर हे आणि सगळ्यात महत्त्वाचं सफलता कुठे मिळते, ज्यावेळेस आपण ग्राहकाला समाधान देतो.
ग्राहक जर संतुष्ट असेल, समाधानी असेल, तर आपलं काम सफलतापूर्वक झालेलं आहे असं म्हटलं जातं. आता हे काम करताना इथे काम करताना सगळ्यात महत्त्वाचं त्याची काही उद्दिष्ट आहे, इन्स्पेक्शनची काही उद्दिष्ट आहे त्याच्यावरती आपण लक्ष देऊया. तर ते पहिले तीन उद्दिष्ट आहे. एक आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लेम, म्हणजे समस्या काय आहे ती शोधणे. त्यानंतर प्रिव्हेंटिंग इट्स ॲक्युरन्स, म्हणजे समस्या आहे ती होण्यापासून थांबविणे. आणि इलिमिनेशन ऑफ द प्रॉब्लेम, म्हणजे समस्या समाप्त करणे. आता हे ते तीन पॉईंट आहे. मी एक उदाहरण देऊन तुम्हाला स्पष्ट करून सांगते. समजा आपली गारमेंट फॅक्टरी आहे, आणि गारमेंट फॅक्टरीमध्ये अचानक आपले प्रोडक्शन जे आहे, जे काही उत्पादन आपण मार्केटमध्ये लॉन्च केलेले आहे, त्याची मागणी कमी झाली आहे, किंवा आपला माल परत आला आहे, रिजेक्ट झाला आहे. आता हा का झाला याचा शोध घेणं हे काम आपल्या इन्स्पेक्शनच्या माध्यमातून होतं. मग जो जॉब आल्या परत आलेला आहे त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे तो शोधणं, म्हणजे हे आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लेममध्ये येतं. आता यामध्ये आता समजा तो आपला जो काही जॉब होता त्याची स्टिचिंग खराब आलेली होती, किंवा त्याची लेंथ कमी जास्त झालेली आहे, फिटिंग बरोबर नाही, किंवा योग्य साईजनुसार नाही आहे, किंवा कपडा खराब आहे, याचा शोध, म्हणजे ही काही समस्या काय आहे, का हा आपला मार्केटमधून परत माल आलेला आहे, हे शोधून काढणं म्हणजे आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लेम. आता दुसरा जो पॉईंट आहे प्रिव्हेंटिंग ऑफ इट्स ॲक्युरन्स, म्हणजे काय, तर जी काही समस्या आहे ती आता रोखवायची, आपल्याला थांबवायची. ती कशी थांबवणार, तर आपलं पहिलं प्रोडक्शनमध्ये पहिली जी चूक होती, जी स्टिचिंग खराब आली होती समजा, तर कपडा टिपा व्यवस्थित नाही आहे, मग हा प्रॉब्लेम कुठून आला, तर मशीन डिपार्टमेंटमधून आला आहे. तर मग मशीन डिपार्टमेंट म्हणजे स्टिचिंग डिपार्टमेंट आहे, तिकडे शोधलं जातं की कुठल्या मशीनवरती हा प्रोडक्ट शिवला गेला होता आणि हा दोष कुठं निर्माण झाला आहे, मग ती मशीन कोणती आहे ते पूर्ण शोधलं जातं. समजा जर कटिंग संदर्भात काही प्रॉब्लेम असेल तर कटिंग डिपार्टमेंटमध्ये तपासणी केली जाते. अशा प्रकारे ती आयडेंटिफिकेशन झाल्यानंतर तो समस्या थांबवायची आता आपल्याला ना, तर ती मशीनचा जो प्रॉब्लेम होता तो दूर करायचा आहे. कटिंगचा प्रॉब्लेम आहे किंवा कटिंगचा प्रॉब्लेम असेल जर, तर तो तो पॅटर्न त्याच्यासाठी कोणत्या प्रकारचा पॅटर्न वापरला आहे, तिथे चूक होते का काय, हे तपासणं केलं जातं. आणि मग ते त्या चुका तिथे दूर केल्या जातात. म्हणजे इथे काय झालं आहे, ही समस्या थांबवली आहे. त्यानंतर इलिमिनेशन ऑफ प्रॉब्लेम, म्हणजे आता ही समस्या समाप्तच करायची आहे. आता ती समाप्त करायची म्हणजे कशी, ती मशीन जी आहे ती दुरुस्त केली. कटिंग प्रॉब्लेममध्ये होता ते पॅटर्न चुकीचं होतं, तर पॅटर्न बदललं, समस्या सॉल्व्ह झाली. म्हणजे इथे काय झालं आहे, समस्या पूर्णपणे प्रॉब्लेम जो आहे त्याचं इलिमिनेशन झालेलं आहे. अशा प्रकारे ही तीन उद्देश जे आहे या इन्स्पेक्शनच्या माध्यमातून साध्य केले जातात. आता याच्यावरती अंतिम निर्णय काय होणार आहे, ह्या सगळ्या प्रक्रिया केल्यानंतर आपलं जे प्रोडक्शन आहे ते उत्तम दर्जाचं प्रभावशाली होईल. त्यामुळे काय होतं आहे, इथे आपल्या प्रोडक्शनकडे जास्त लक्ष दिलं जातं आहे, आणि प्रोडक्शनकडे लक्ष गेल्यामुळे चुका वारंवार चुका त्याच्यात निरीक्षण केल्यामुळे चुका होत नाही, क्वालिटी चांगली येते, म्हणजे दर्जा चांगला येतो, त्यामुळे समस्या होत नाही आहे. आणि समस्या होत नाही म्हणजे प्रॉब्लेम्स येत नाही आहे, आणि आपलं प्रोडक्शन उत्तम दर्जाचं आपण मार्केटमध्ये आणत आहोत, त्यामुळे एक कामाचं पण निरीक्षण होतं आहे आणि एक आत्मपरीक्षण पण होतं आहे की आपलं प्रोडक्शन हे चांगल्या दर्जाचं आहे. यामुळे काम करताना कुठल्याही प्रकारची बाधा येत नाही आणि उत्तम क्वालिटीचं आपण मार्केटमध्ये प्रोडक्शन आणतो आहे. त्यानंतर पुढचं जे आहे इथे निरीक्षणचे जे प्रकार आहेत त्याच्याविषयी आपण चर्चा करूया. निरीक्षण कधी किंवा कोणत्या वेळी कुठे कुठे करायला पाहिजे याच्याविषयी आता आपण बोलूया. तर सर्वप्रथम जी आपल्याला डिझाईन बनवायची आहे त्या डिझाईन बनवताना तिचं सर्वप्रथम डिझाईन जी बनवलेली आहे तिचं पहिल्याच वेळेस आपल्याला कटिंग करत असताना किंवा डिझाईन जी आपण ड्राफ्ट केलेलं आहे त्यावेळेस तिचं निरीक्षण केलं. त्याच्यानंतर डिझाईन ड्राफ्ट केल्यानंतर ती कटिंग करत असताना
ती मध्ये मध्ये वारंवार आपल्याला ती तपासायची आहे. कटिंग करताना वारंवार तपासणे गरजेचं आहे, कारण कटिंग केल्यानंतर परत आपल्याला जोडता येत नाही, चूक सुधारता येत नाही, त्यामुळे कटिंग करताना वारंवार आपल्याला तपासून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रोडक्शन स्टेजमध्ये आपल्याला प्रोडक्शन बरोबर होत आहे की नाही, मग तिथे प्रत्येक स्टिचिंगमध्ये पण प्रत्येक विभाग असतो. समजा बटन पट्टी लावायचा एक विभाग आहे, काज करायचा एक वेगळा विभाग आहे, स्लीव्ज जोडायचं वेगळी मशीन आहे, आणि बटनं लावायची वेगळी मशीन आहे. प्रत्येक भागामध्ये त्याचं काम प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये व्यवस्थित होत आहे की नाही हे तपासलं जाणं आवश्यक आहे. या सर्व प्रक्रियेतून गेल्यानंतर आपलं जे काही प्रोडक्ट तयार होणार आहे तो प्रत्येक विभागातून तपासून आल्यानंतर पुन्हा एकदा त्याचं निरीक्षण करून जो परिणाम येणार आहे तो व्यवस्थितच येतो. म्हणजे प्रत्येक टप्प्यावरती त्याचं निरीक्षण केलं गेलं आहे, त्यामुळे दर्जा जो आहे तो शेवटचा जे अंतिम प्रोडक्शन येणार आहे ते उत्तम दर्जाचंच येणार आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष राहणार नाही, कुठल्याही प्रकारचा दोष विरहित का प्रोडक्शन आपल्या मार्केटमध्ये आल्यानंतर ग्राहक हा समाधानी असणार आहे. यामुळे ग्राहक समाधानी झाला आहे त्यामुळे कंपनीला त्याचा फायदा होत असतो. आता इथे हे जे इन्स्पेक्शन आहे, छोटी कंपनी असो किंवा मोठी कंपनी असो, सगळीकडे हे निरीक्षण केलं जातं. याचा फायदा वर्कर लोक जे आहेत, जे कामगार वारंवार निरीक्षण केलं जातं, त्याच्यामुळे काय होते, वर्कर्स लोकसुद्धा समाधानी असतात. त्यांच्याकडून दोष काम करताना काही चुका होत नाही, म्हणून वर्कर लोक पण समाधानी राहतात आणि आपलं काम ते आत्मविश्वासाने आणि चांगल्या प्रकारे ते करू शकतात. आता हे झाले इन्स्पेक्शनचे कुठे करायचे, कशा कशा पद्धतीने कोणत्या कोणत्या टप्प्यावर इन्स्पेक्शन करायचं आहे याविषयी आता आपण माहिती घेतली. आता हे इन्स्पेक्शन कधीपासून करायचे, कधीपासून केलं जात आहे याची माहिती नवीन शिकणाऱ्या व्यक्तीला किंवा ट्रेनर जो ट्रेनी आहे आपल्यासारखा जो शिकतो आहे त्याला असणं आवश्यक आहे. आता हे जे निरीक्षणचे जे फायदे, इतके फायदे आहेत ते बिझनेससाठी तर खूपच चांगले आहे. छोटी कंपनी असो मोठी कंपनी असो सर्वांसाठी याचे निरीक्षणाचे फायदे आहेतच. तर हे फायदे याचं मूल्यांकनची जी आहे श्रेणी, त्याचं म्हणजे मार्केटमध्ये प्रोडक्शन जे आलं आहे ते मूल्यांकन चांगल्याच दर्जाचं येण्यासाठी हे निरीक्षण केलं जात आहे. तर हे निरीक्षण कधीपासून सुरू झालं, तर साधारणतः 19व्या शतकाची जो एंड होता, म्हणजे साधारण 19व शतक संपत आलं होतं आणि 20व शतक सुरू झालं, याच्या सुरुवातीला ही निरीक्षणाची गरज भासायला लागली होती. आता ही गरज भासायला लागली म्हणजे काय, तर इथे ज्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 19व्या शतकाच्या साधारण 1950 दरम्यान आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं भारताला, त्यानंतर सर्व व्यवसाय जे आहे ते आपले शेती या विषयाशी संबंधित व्यवसायाशी संबंधित होते, परंतु औद्योगिक क्रांती फार कमी होती. मग औद्योगिक क्रांती झाली त्यानंतर ज्यावेळेस मोठमोठ्या कंपन्या आपल्या छोट्या मोठ्या अनेक कंपन्या स्थापन झाल्या, ह्या कंपन्या स्थापन झाल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या स्थापन केल्या गेल्या, वेगवेगळे कार्य करायला वर्कर लोकांची गरज भासायला लागली. वेगवेगळे कार्य करत होते परंतु तिथे काम करताना बरेचसे काम कार्य लेट व्हायचं, काम वेळेत पूर्ण होत नव्हते, किंवा वेळेत पूर्ण करताना ते काम वेळेत आणि योग्य दर्जाचं होत नव्हतं, बऱ्याच खूप उशीर व्हायचा ते काम पूर्ण करताना. मग त्यावेळेस इथे निरीक्षकाची गरज भासायला लागली. आणि मग नंतर जो मजदूर वर्ग, तिथे काय व्हायचं, कंपनी नवीन आहे, कंपनीबरोबर तिथे काम करणारे जे वर्कर होते ते वेल ट्रेन नव्हते, तिथे त्यांना ट्रेनिंग दिलेलं गेलं नव्हतं, आणि मजदूर सगळा जो काही कामगार होता तो नवीन होता आणि त्यांचं कामाकडे लक्ष, त्यांचे ते काम त्यांना नुसतं सांगितलं जायचं एवढं काम करून घ्या असं, पण त्या कामावरती निरीक्षण ठेवण्यासाठी कोणी नव्हतं. त्यामुळे काय व्हायचं की जो दर्जा आहे तो राखताना तिथे नियंत्रण राहत नव्हतं. मग काही वेळ जिथे आपल्याला चांगल्या क्वालिटीचा माल द्यायचा असायचा तिथे खराब क्वालिटीचा होऊन जायचा, आणि जिथे खराब क्वालिटीचा दिला जायचा तिथे चांगल्या क्वालिटीचा दिला जायचा, आणि बऱ्याच वेळेस या क्वालिटीनुसार जी किंमत आहे तो त्या वस्तूचं किंमत ठरवताना बऱ्याच वेळेस
खूप महाग ठेवली जायची किंवा खरं जिथे चांगल्या दर्जाची दिली जाते तिथे एकदम कमी पैसे मिळायचे, तर इथे निरीक्षकाची गरज भासायला लागली. मग नंतर निरीक्षक ठेवल्यानंतर एक लक्षात आलं की प्रत्येक काम इन्स्पेक्शनच्या आत होतं आहे, म्हणजे प्रत्येक कार्यावरती निरीक्षण ठेवलं जातं आहे, त्यामुळे काम हे जलद गतीने व्हायला लागलं आहे. जलद गतीने होण्याबरोबरच तिथे काम चांगल्या दर्जाचं व्हायला लागलं आहे आणि तिथे काम चांगल्या दर्जाचं आणि वेळेत पूर्ण होत आहे हे महत्त्वाचं झालं आणि ग्राहकालाही चांगलं समाधान मिळायला लागलं, ग्राहकालाही किमतीनुसार चांगल्या दर्जाची वस्तू इथे मिळायला लागली आहे. मग ह्या इन्स्पेक्टरला हे काम दिलं गेलं, त्याने हे निरीक्षण करायचं आहे. मग आता प्रत्येक संस्थेमध्ये, छोट्या मोठ्या संस्थेमध्ये इन्स्पेक्शनचं काम एका माणसाला किंवा एखाद्या विशिष्ट विभाग नेमूनच ते व्हायला लागलं आहे. आता ह्या त्याचं कामच ते असायचं की त्याने प्रत्येक विभागावरती निरीक्षण करायचं आहे. तर त्यामुळे कंपनीचं उत्पादन चांगलं व्हायला लागलं आणि उत्पादन चांगल्यामुळे झाल्यामुळे तिथे कंपनीचं नावलौकिक वाढलं आहे आणि क्वालिटी कंट्रोलची जे महत्त्व आहे, जे महत्त्व या निरीक्षणामुळे वाढलं आहे, त्यामुळे चांगल्या क्वालिटीच्या नियमांचे आधार इथे अभ्यासला जातो आहे. आता हे याचे क्वालिटी कंट्रोल, म्हणजे क्वालिटीवरती नियंत्रण ठेवायचं आहे, याचे काय फायदे आहेत ते आपण बघूया. जेव्हा ह्या सगळं गुणवत्तेच्या तपासणीतून ज्यावेळेस प्रोडक्शन येतं, म्हणजे प्रत्येक टप्प्यावरती प्रोडक्शन तपासलं गेलं आहे आणि चांगल्या दर्जाचं आपण काम दिलं आहे, त्याच्यामुळे काय झालं आहे, आपल्याला बिझनेसमध्ये नवीन नवीन ऑर्डर्स मिळायला लागल्या आणि ऑर्डर्स अधिक मिळाल्यामुळे आपल्याला आर्थिक लाभ झाला आहे आणि आर्थिक लाभ झाल्यामुळे प्रत्येक युनिटचं काम परफेक्ट आणि चांगल्या कामाचा दर्जा चांगलं व्हायला लागला आहे. त्यामुळे ग्राहकही समाधानी आहे, उत्पादनकर्ता पण समाधानी राहिलेला आहे आणि प्रत्येक विभागाचा विकास हा व्हायला लागला आहे. अशा प्रकारे आपण आज ॲडव्हान्टेज क्वालिटी, म्हणजे क्वालिटीचं इन्स्पेक्शन कसं केलं जातं, त्याचे वेगवेगळे प्रकार काय आहे व त्यांचं क्वालिटी इन्स्पेक्शनचे काय लाभ काय आहे यांचा अभ्यास आजच्या तासाला आपण केला आहे. पुढच्या तासाला आपण गुणवत्ता नियंत्रणाचे जे काही मानक ठरलेले आहे, जे आंतरराष्ट्रीय काही मानक असतात, काही भारतीय मानक आहे, त्याविषयी आपण अभ्यास करू. आता जे काही मी शिकवलं आहे किंवा आता जे आपण अभ्यासलं त्याच्यामध्ये काही पॉईंट्स ज्या असतील तुम्हाला समजले नसतील तर त्याचे कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकून मला प्रश्न विचारू शकतात. याचबरोबर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, त्यास पुढच्या व आधीच्या व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.